ओके तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड हा पार्ट चालू केलेला आहे। तर त्यामध्ये आज बघूया आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स। तर त्यामध्ये पहिली रिएक्शन आहे फ्रॉम नायट्राइल्स एंड अमाइड्स। तर यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचं आहे। तर बघूया आपण रिएक्शन घेऊया यामध्ये। तर फर्स्ट रिएक्शन डिस्कस करूया आपण यामध्ये, तर इट इज अ अल्काइल सायनाइड्स। काय नाव आहे या कंपाऊंडचं, अल्काइल नायट्राइल्स किंवा सायनाइड। ओके तर काय करायचं, याचं हायड्रोलिसिस करायचं आहे, हायड्रोलिसिस वॉटरवर रिएक्शन करायचं आहे। तर काय होतं यामध्ये, हा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आणि हा कोण आहे पॉझिटिव्ह। तर जो पॉझिटिव्ह याच आहे तो नायट्रोजनवर अटॅक करतं, आणि जो निगेटिव्ह ओ याच आहे तो कुठे अटॅक करतं, कार्बनवर अटॅक करतं, आणि यातला एक बॉन्ड ब्रेक होतं। म्हणजेच काय मिळतं रे, पहिल्या स्टेपमध्ये बघा आर सी इथं काय येतं, ओ एच, डबल बॉन्ड काय येतं, एन एच, हा कंपाऊंड मिळतो पहिल्या स्टेपमध्ये। त्यानंतर काय होतं रे, याचं दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, टॅटोमेरिझम होतं, याचं टॅटोमेरिझम्स। आता टॅटोमेरिझम म्हणजे काय असं रे, तर या मॉलिक्युलमध्ये काय होतं, असं इंटरनल रिअरेंजमेंट होतं। असं कसं होतं इंटरनल रिअरेंजमेंट बघा यामध्ये, की हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन्स या बाजूला ट्रान्सफर होतं, आणि हा डबल बॉन्ड कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये येतो। म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी आर सी डबल बॉन्ड ओ, आणि या ठिकाणी काय इथं एन एच टू, याला म्हणायचं अमाइड्स। तर काय मिळतं, अमाइड तुम्हाला मिळतं। त्यानंतर काय करायचं, हे जे अमाइड आहे त्याचं पुन्हा हायड्रोलिसिस करायचं आहे, पुन्हा काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं आहे, आणि काय होतं फायनली, हा एन एच टू आणि हा एच रिमूव्ह होतो, आणि हा ओ एच या ठिकाणी ॲड होतो। म्हणजेच काय मिळतं, या ठिकाणी आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस ब्रॅकेटमधला कोण आहे रे, अमोनिया एन एच थ्री, इट इज अ कार्बोक्सिलिक ॲसिड्स। काय म्हणायचं, कार्बोक्सिलिक ॲसिड याला म्हणायचं, आणि हा कोण आहे, अमोनिया, इट इज अ अमोनिया। ओके तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो रे, जे नायट्राइल्स आहे त्या नायट्राइल्सचं रूपांतर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करू शकतो आपण। तर हे दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे, ॲक्च्युली तीन स्टेपमध्ये आहे। ओके तर याप्रमाणे रिॲक्शन आहे। तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा, आपण याच्यामध्ये अजून काही एक्झाम्पल डिस्कस करूया। ओके तर इथं डायलूट एस सीला वापरायचं आहे, हा लक्षात ठेवा पॉईंट्स, ठीक आहे। तर अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये। आता हे जे रिॲक्शन आहे ते आपण एका स्टेपमध्ये पण रिॲक्शन कम्प्लीट करू शकतो। कसं करायचं, एका स्टेपमध्ये डायरेक्ट अल्काइल नायट्राइल रूपांतर डायरेक्ट कशामध्ये करू शकतो, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करू शकतो। कसं करायचं बघा यामध्ये, तर काय करायचं यामध्ये, हा अल्काइल नायट्राइल घ्यायचा, इट इज अ अल्काइल नायट्राइल्स हा घ्यायचा आहे, आणि काय करायचं, वॉटरचे दोन मॉलिक्युल घ्यायचे त्यामध्ये, वॉटरचे किती मॉलिक्युल घ्यायचे, दोन, आणि काय घ्यायचं, एस सी एल। ओके याप्रमाणे घ्यायचं आहे, इट इज अ वॉटर। तर काय होतं, या ठिकाणी हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड्स, आणि या ठिकाणी हीट करायचं आहे, लक्षात ठेवा हीट करायचं आहे, आणि हायड्रोलिसिस करायचं आहे यामध्ये। तर काय होतं, या ठिकाणी हीट केल्यामुळे हा कंपाऊंड इथून ब्रेक होतोय, आणि यातला काय, एक ऑक्सिजन या कार्बनवर ॲड होतो, राहिला कोण, ओ एच, ओ एच या कार्बनला ॲड होतो, ओ एच, हां, म्हणजे यातला एक ऑक्सिजन आणि ओ एच या कार्बनवर ॲड होतात। म्हणजेच काय मिळतं, या ठिकाणी बघा आर सी डबल बॉन्ड ओ इथं काय येतं, ओ एच। ओके प्लस आता काय रिमूव्ह होतं रे, या ठिकाणी बघा काय काय शिल्लक आहे, एक नायट्रोजन शिल्लक आहे, आणि किती हायड्रोजन आहेत, एक दोन तीन चार, चार हायड्रोजन्स, आणि एक सी एल, म्हणजे काय मिळतं रे, अमोनियम क्लोराईड्स, अमोनियम क्लोराईड तुम्हाला मिळतं, इट इज अमोनियम क्लोराईड्स, अमोनियम क्लोराईड्स।
आणि हा कोण आहे रे, इट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण एका स्टेपमध्ये सुद्धा काय करू शकतो, अल्काइल नायट्राइलचं रूपांतर करू शकतो आपण कशामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये करू शकतो. यामध्ये अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण, तर हा कंपाऊंड घेऊया आपण, एक मिनिट हा, हा कंपाऊंड्स काय नाव आहे कंपाऊंडचं, इट इज अ इथेन नायट्राइल्स. काय नाव आहे, इथेन नायट्राइल, किंवा इज अजून एक नाव आहे याला म्हणायचं मिथाईल सायनाइड. तर जी रिएक्शन करायची आहे आपल्याला, वॉटरचे किती मॉलिक्युल घ्यायचे आहेत, यामध्ये दोन मॉलिक्युल घ्यायचे आहेत आणि एस सी एल. यामध्ये काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे आणि हिटिंग करायचं आहे. सेम रिएक्शन आहे, काय होतं यामध्ये, हा मॉलिक्युल्स हा रिमूव्ह होतो, तिथून हा कंपाऊंड असा रिमूव्ह होतो आणि त्यातला एक ऑक्सिजन कुठे येतं, या कार्बन कट. ओ एच कुठं येतं, या ठिकाणी येतो ओ एच. म्हणजेच कुठला कंपाऊंड मिळतो या ठिकाणी, बघा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस काय रिमूव्ह होतं रे, अमोनियम क्लोराईड्स. या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. काय नाव आहे, ॲसिटिक ॲसिड्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सिंगल स्टेपमध्ये जे नायट्राइल आहे त्या नायट्राइल रूपांतर ॲसिडमध्ये करू शकतो. फक्त काय करायचं, यामध्ये जे वॉटर आहे ते वॉटर एक्सेस घ्यायचं आहे, वॉटरचे दोन मॉलिक्युल घ्यायचे आहेत आणि एस सी एल घ्यायचं. म्हणजे तुम्ही सिंगल स्टेपमध्ये सुद्धा काय करू शकता, नायट्राइल रूपांतर ॲसिडमध्ये करू शकता. ओके, तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा. ठीक आहे, तर पुढची रिएक्शन डिस्कस करूया आपण यामध्ये. फ्रॉम असाइल क्लोराइड्स अँड ऍसिड अनहायड्राइड्स. ओके, तर बघूया आपण त्यामध्ये. नंबर वन घेऊया, फ्रॉम असाइल क्लोराइड्स, फ्रॉम असाइल क्लोराइड्स यापासून काय तयार करायचं, आपल्याला ॲसिड तयार करायचं आहे. एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण, ओके. तर कोण आहे हा, इट इज अ असाइल क्लोराइड्स. काय करायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे. फार सिंपल रिॲक्शन आहे, फक्त काय करायचं, जो असाइल क्लोराईड आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व करायचा आहे. मग तुम्हाला काय मिळतं, ॲसिड मिळतं. आता यामध्ये हा सी एल आणि हा एच रिमूव्ह होतो आणि हा ओ एच या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस काय रिमूव्ह होतं रे, एस सी एल. हेचं नाव आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, आरच्या ठिकाणी मिथाईल ग्रुप घेतो या ठिकाणी प्लस वॉटर्स. नावं लिहूया आपण, याचं नाव आहे, इट इज अ ॲसिटिल क्लोराईड्स, ॲसिटिल क्लोराईड्स. आणि हा कोण आहे, वॉटर आहे. कशी रिॲक्शन होते यामध्ये, सेम रिॲक्शन की यामध्ये काय होतं, सी एल हा एच रिम होतं आणि हा ओ एच या ठिकाणी ॲड करायचं. म्हणजेच बघा, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस एस सी एल. काय नाव आहे कंपाऊंडचं, इट इज अ ॲसिटिक ॲसिड्स. आणि हा कोण आहे, हायड्रोजन क्लोराईड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे असाइल क्लोराईड आहे त्या असाइल क्लोराईड्स रूपांतर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करू शकतो. सिंपल आहे, फक्त वॉटरमध्ये डिप करायचं आहे, तुम्हाला काय मिळतं, कार्बोक्सिलिक ॲसिड या ठिकाणी मिळतं. यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, हे जे रिॲक्शन आहे ते नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर बघूया अजून एक एक्झाम्पल यामध्ये.
तर कोण आहे हा बेंजोइल क्लोराइड आहे कोण आहे बेंजोइल क्लोराइड्स तर तो कशामध्ये डिप करायचा आपल्याला वॉटर मध्ये डिप करायचा आहे आणि काय रिमूव्ह होतो रे हा Cl आणि हा H रिमूव्ह होतो आणि हा OH या ठिकाणी ऍड करायचं म्हणजे फाइनली काय मिळते या ठिकाणी बघा C डबल बॉन्ड O इथं काय इथं OH प्लस काय रिमूव्ह होतो रे HCl काय नाव आहे कंपाऊंडचं बेंजोइक ऍसिड्स आणि हा कोण आहे हायड्रोजन क्लोराइड्स ठीक आहे तर हे झालं असाइल क्लोराइड पासून आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मिळवलं आहे आता काय करायचं पुढची रिएक्शन ऍसिड अनहायड्राइडचे एखादं एक्झाम्पल घेऊया ही रिएक्शन नोट डाउन करा फ्रॉम एसिड अनहाइड्राइड फ्रॉम एसिड अनहाइड्राइड्स ओके तर बघूया आपण रिएक्शन कशी आहे एखादं एक्झाम्पल घ्या यामध्ये घेऊया आपण सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री तर हा कोण आहे इट इज अ ऍसिटिक अनहायड्राइड्स काय नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड्स तर हा जो ऍसिटिक अनहायड्राइड आहे तो काय करायचा आहे सिंपल वॉटरमध्ये फक्त डिप करायचा आहे आणि वॉटरमध्ये डिप केला की काय होतं यामध्ये तुम्हाला ऍसिटिक ॲसिड मिळतं म्हणजे हा कंपाऊंड रिमूव्ह होतो आणि हा ओ एच या ठिकाणी ॲड होतो म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी हा कंपाऊंड मिळतो तर आता ऍसिडमध्ये कोण आहे हा जर एच इथं जोडला तर हा पण कोण आहे ॲसिटिक ॲसिड आणि हा मॉलिक्युल पण कोण आहे ॲसिटिक ॲसिड तर ॲसिटिक ॲसिडचे किती मॉलिक्युल मिळतात तुम्हाला दोन मिळतात तर इट इज अ ॲसिटिक ॲसिड ओके तर अजून एक एक्झाम्पल आहे यामध्ये घेऊया आपण दुसरं एक्झाम्पल इट इज अ फर्स्ट एक्झाम्पल्स ओके सी सिक्स एच फाईव्ह सी ओ सी सिक्स एच फाईव्ह काय नाव रे या कंपाऊंडचं इट इज अ बेंजोइक अनहायड्राइड्स काय नाव आहे बेंजोइक अनहायड्राइड आहे हा पण काय करायचा वॉटरमध्ये डिप करायचा आहे आणि वॉटरमध्ये डिप केल्यानंतर काय मिळतं करस्पॉन्डिंग ॲसिड तुम्हाला मिळतं हा मॉलिक्युल इथून रिमूव्ह होतं हा एच इथे ॲड करायचा आणि हा ओ एच या मॉलिक्युल ॲड करायचं म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा सी सिक्स एच फाईव्ह ओ एच ओके आणि ब्रॅकेटमधला कोण आहे रे हा जर एच इथं जोडला तो पण तोच मॉलिक्युल आहे म्हणजे असे किती मॉलिक्युल मिळतात तुम्हाला दोन मिळतात या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे इट इज अ बेंजोइक ॲसिड्स काय नाव आहे बेंजोइक ॲसिड्स ओके तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो जे ॲसिड अनहायड्राइड आहे त्याचं पण आपण काय करू शकतो ॲसिडमध्ये रूपांतर करू शकतो ही पण रिॲक्शन नोट डाऊन करा ठीक आहे मुलांनो तर आपण पुढची रिॲक्शन डिस्कस करूया फ्रॉम एस्टर तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे जे एस्टर आहे एस्टर्स एस्टरपासून काय तयार करायचं आहे कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचं आहे यामध्ये ओके तर बघूया रिॲक्शन आपण कशी आहे तर काय करायचं यामध्ये एक एस्टर घेऊया आपण कुठला आहे तर जनरल रिॲक्शन आपण घेऊया इट इज अ एस्टर्स तर हा एस्टर आहे तर काय करायचं आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे एस्टर्स हायड्रोलिसिस करूया आपण ओके हायड्रोलिसिस करायचं आहे हायड्रोलिसिस बाय युझिंग डायल्यूट एच टू एस ओ फोर आणि हीटिंग करायचं आहे तर अतिशय सिंपल रिॲक्शन आहे इट इज अ वॉटर्स हा कोण आहे वॉटर आहे तर काय होतं यामध्ये हा एस्टर आहे आणि ते जर आपण वॉटरबरोबर हायड्रोलिसिस केलं तर काय होतं या ठिकाणी हा रिमूव्ह होतो हा ओ आर आणि हा एच आणि हा ओ एच या ठिकाणी ॲड होतो
म्हणजेच काय मिळतं रे या ठिकाणी आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस काय रे मिळतं रे या ठिकाणी कोण आहे आर ओ एच म्हणजे हा कोण आहे इट इज अ कार्बोक्सिलिक ॲसिड्स इट इज अ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि हा कोण आहे रे इट इज अ अल्कोहोल्स जर आपण एस्टरचं हायड्रोलिसिस केलं या ठिकाणी तर आपल्याला काय मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड आणि काय मिळतं अल्कोहोल मिळतं या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा तर या ठिकाणी हा आर आणि हा आर सेम पण असू शकतं किंवा वेगळे पण असू शकतात आर डॅश आहे म्हणजे वेगळा अल्कल ग्रुप कुठलाही घेऊ शकतो आपण तर यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये बघा एक्झाम्पल्स वन्स सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि या ठिकाणी काय घेतलं मिथाईल ग्रुप घेऊया काय नाव रे कंपाऊंडचं हा कोण आहे मिथाईल्स इट इज अ मिथाईल आणि हा कोण आहे ॲसिटेट तर इट इज अ मिथाईल ॲसिटेट या कंपाऊंडचं नाव आहे तर याचं काय करायचं आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे एच ओ एच ओके इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एच टी एस ओ फोर डायल्यूट एच टी एस ओ फोर आहे आणि हिटिंग आहे आणि इट इज अ हायड्रोलिसिस तर हा कोण आहे हायड्रोलिसिस करायचं आहे यामध्ये सेम रिॲक्शन आहे काय रिमोव्ह या ठिकाणी हा ग्रुप आणि हा एच रिमोव्ह आणि हा ओ एच या ठिकाणी काय मिळतं हा रिमोव्ह आणि ओ एच या ठिकाणी ॲड करायचं म्हणजेच काय मिळतं बघा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस काय रिमोव्ह रे हा हा मिथाईल ग्रुप आहे त्याला जर इथं एच जोडला आपण तर काय मिळू शकतं या ठिकाणी इट इज अ मिथाईल अल्कोहोल्स इट इज अ ॲसिटिक ॲसिड इट इज ॲसिडिक ॲसिड इट इज अ मिथाईल अल्कोहोल्स ओके तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो जे एस्टर आहे त्या एस्टरचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आपण करू शकतो फार सिम्पल रिॲक्शन आहे जेस्ट काय करायचं आहे एस्टर घ्यायचं आहे आणि वॉटरबरोबर हायड्रोलिसिस करायचं आहे काय मिळतं तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि बाय प्रोडक्ट काय मिळतं अल्कोहोल्स ठीक आहे तर ही रिॲक्शन जी आहे ती नोट डाऊन करा आता यामध्ये हे जे एस्टरपासून आपण केलेलं आहे कार्बोक्सिलिक ॲसिड यामध्ये दोन मेथड आहेत ही जी पहिली मेथड आपण वापरलेली आहे कोणती आहे ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ एस्टर म्हणजे या ठिकाणी आपण जे हायड्रोलिसिस केलेलं आहे काय वापरून केलेलं आहे ॲसिड वापरलेलं आहे त्यामुळे त्याला म्हणायचं ॲसिड हायड्रोलिसिस ओके पहिली मेथड आहे दुसरी मेथड पण आपण डिस्कस करूया अल्कलाईन मेथड आहे ते हे यापूर्वी लिहून घ्या हे ठीक आहे तर हे झाली पहिली मेथड्स दुसरी मेथड डिस्कस करूया आपण यामध्ये यामध्ये काय करायचं आहे जे एस्टर आहे ते एस्टरचं हायड्रोलिसिसच करायचं आहे यामध्ये पण काय वापरायचं आहे या ठिकाणी मग अशी ॲसिड वापरलं होतं आता आपल्याला अल्कली वापरायचं आहे स्मॉल बी म्हणूया हायड्रोलिसिस ऑफ एस्टर बाय युझिंग किंवा आपण म्हणू शकतो अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणा अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ एस्टर तर यामध्ये काय करायचं अल्कली वापरायचं आहे यामध्ये मग अशी काय वापरलं आपण ॲसिड वापरलं होतं तर बघा कशी रिॲक्शन आहे दोन स्टेपमध्ये ही रिॲक्शन आहे बघा पहिल्या स्टेपमध्ये काय घ्यायचं या ठिकाणी सी टू एच फाईव्ह सी ओ ओ सी एच थ्री प्लस एन ए ओ एच ओके तर बघा या ठिकाणी या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे आपल्याला हा कोण आहे रे मिथाईल्स इट इज अ मिथाईल आणि हा ग्रुप कोण आहे रे इट इज अ प्रोपियोनेट प्रोपियोनेट मिथाईल प्रोपियोनेट या कंपाऊंडचं नाव आहे हा कोण आहे अल्किली आहे इट इज अ सोडियम हायड्रोक्साईड्स काय नाव आहे सोडियम हायड्रोक्साईड या कंपाऊंडचं नाव आहे ओके आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे हिट करायचं आहे तर दोन स्टेपमध्ये ही रिॲक्शन कम्प्लीट होणार आहे पहिल्या स्टेपमध्ये काय होतं या ठिकाणी बघा की हा जो मिथाईल ग्रुप आहे हा मिथाईल ग्रुप त्या मिथाईल ग्रुपला कोण रिप्लेस करतं रे तर हा सोडियम या ठिकाणी रिप्लेस करतं ओके म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा पहिल्या स्टेपमध्ये सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ आणि या ठिकाणी काय येतं एन ए प्लस काय रिमूव्ह होणार आहे रे आता हा मिथाईल ग्रुप रिमूव्ह होतं हा मिथाईल आणि हा कोण आहे ओ एच म्हणजेच काय मिळतं मिथाईल अल्कोहोल हा रिमोव्ह याचं नाव लिहूया आपण तर इट इज अ सोडियम हा कोण आहे सोडियम आणि हा कोण आहे ॲसिड तीन तीन कार्बनचा एस्टर कोणता असं रे सोडियम प्रोपियोनेट
प्रोपियोनेट्स आणि हा कोण आहे मिथाइल अल्कोहोल्स काय नाव आहे मिथाइल अल्कोहोल्स तर हे झाले पहिले स्टेप पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं की जे एस्टर आहे त्या एस्टरचं रूपांतर केलं आपण सोडियम प्रोपियोनेट मध्ये आता दुसऱ्या स्टेप मध्ये तो आहे तसा घ्यायचा आहे आपल्याला C2H5 C डबल बॉन्ड O O N A आणि काय करायचं आहे आपल्यामध्ये यामध्ये हिट करायचं आहे हायड्रोलिसिस करायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये पण इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड एच प्लस अँड कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल ओके तर काय होतं या ठिकाणी यामध्ये हा कंपाऊंड रिमूव्ह होतो आणि हा ओ एच या ठिकाणी अटॅच होतो म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा सी टू एच फायव्ह सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस काय रिमूव्ह होतं रे हा ब्रॅकेटमध्ये कोण आहे जर हा एच इथे ॲड केला तर काय मिळतं एन ए ओ एच या कंपाऊंड्स काय नाव आहे तीन नंबरचा ॲसिड कुठला असू रे प्रोपियोनिक ॲसिड आहे प्रोपियोनिक ॲसिड्स आणि हा कोण आहे इट इज अ सोडियम हायड्रॉक्साईड्स काय नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईड या कंपाऊंडचं नाव आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो जे अल्कलाईन हायड्रोलिसिस आहे एस्टर एस्टरचं रूपांतर आपण करू शकतो कशामध्ये ॲसिडमध्ये दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे पहिल्या स्टेपमध्ये आपण एस्टरचं रूपांतर करतो सोडियम प्रोपियोनेटमध्ये पुन्हा त्याचं हायड्रोलिसिस करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये आणि काय मिळतं प्रोपियोनिक ॲसिड्स ओके तर लक्षात ठेवा पहिल्यामध्ये आपण ॲसिड वापरलं होतं ॲसिड हायड्रोलिसिस आहे दुसऱ्यामध्ये कोणतं आहे अल्कलाईन हायड्रोलिसिस अल्कलाईन कोण आहे यामध्ये NaOH इट इज अल्कली ओके ही रिॲक्शन नोट डाऊन करून घ्या पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया ओके तर बघा पुढची रिॲक्शन डिस्कस करूया आपण फ्रॉम अल्काइल बेंझिन्स तर या ठिकाणी अल्काइल बेंझिनपासून ॲसिड तयार करायचं आहे काही एक्झाम्पल डिस्कस करूया आपण ओके तर हा कंपाऊंड कोण आहे इट इज अ टोलिन्स काय नाव आहे टोलिन्स किंवा याला काय म्हणतो आपण इट इज अ मिथाइल बेंझिन्स मिथाइल बेंझिन्स या कंपाऊंडचं नाव आहे याचं काय करायचं आपलं ऑक्सिडेशन करायचं आहे ऑक्सिडेशन करूया आपण याचं इन प्रेझेन्स ऑफ केमेनोफोर आणि काय करायचं आहे हिटिंग करायचं आहे हे लक्षात ठेवामध्ये तर हा टोलिन आहे टोलिनचं ऑक्सिडेशन करायचं आहे कशाबरोबर ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा इट इज ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम पर मॅग्नेट आणि हिट करायचं आहे आता हे नेसेंट ऑक्सिजन आहे आता हे नेसेंट ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करतं तर हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो आपल्याला काय करतं नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं तर दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे केअरफुली लक्ष द्या महत्त्वाची रिॲक्शन आहे तर काय होतं या ठिकाणी बघा यातले दोन आता हा मिथाईल ग्रुप जरा मी थोडे व्यवस्थित लिहितो CH3 ओके तर काय होतं यामध्ये यातले दोन ऑक्सिजन हा एक आणि हा एक आणि यातला पोटॅशियम हे काय करतात या तीन हायड्रोजनला रिप्लेस करतात तीन हायड्रोजनला हां तीन हायड्रोजन रिमूव्ह होतात आणि त्या ठिकाणी कोणी तरी दोन ऑक्सिजन आणि एक पोटॅशियम त्या ठिकाणी अटॅच होतं म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं बघा या ठिकाणी हा बेंझिन आहे आणि या ठिकाणी काय तर सी डबल बॉन्ड ओ के हा मिळतो तुम्हाला प्लस आता काय काय शिल्लक आहे बघा या ठिकाणी आता हे तीन हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन किती आहेत चार आहेत ऑक्सिजन किती आहेत रे दोन गेले एक राहिला हा एक आणि हा एक म्हणजे ऑक्सिजन किती आहेत दोन आहेत तर यांच्यापासून काय मिळतं 2H2O मिळतं 2H2 या कंपाऊंड्स काय नाव आहे तर हा कोण आहे पोटॅशियम इट इज अ पोटॅशियम्स पोटॅशियम आणि कोण आहे बेंझोएट एस्टर असल्यामुळे त्याला काय शेवटी जोडतो आपण ATE तर पोटॅशियम बेंझोएट या कंपाऊंडचं नाव असणार आहे तर हे झाली पहिली स्टेप आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तो कंपाऊंड आहे तसा घ्यायचा हा कंपाऊंड आहे आणि काय करायचं आहे हिट करायचं आहे त्याला दुसऱ्या स्टेपमध्ये इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड एच प्लस म्हणजे काय सर ॲसिड वापरायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे SCL वापरायचं आहे ओके दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे SCL बरोबर मिक्स करायचं आहे आणि काय करायचं आहे हिट करायचं आहे तर काय होतं या ठिकाणी बघा
कोण रिमूव्ह होतो या ठिकाणी? तर हा सी एल रिमूव्ह होतो आणि हा सी एल आणि हा के, तर हा के आणि हा सी एल रिमूव्ह होतो, हा के आणि हा सी एल रिमूव्ह होतो आणि एच जो एच आहे हा एच तो या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं फायनली बघा, या ठिकाणी हा बेंजिन आहे आणि इथं कुठला ग्रुप येतं? सी डबल बॉन्ड ओ एच प्लस काय रिमूव्ह होतो रे? के सी एल. या कंपाऊंड्स काय नाव आहे? इट इज अ बेंझोइक ॲसिड्स. काय नाव आहे? बेंझोइक ॲसिड आहे आणि इट इज अ पोटॅशियम क्लोराईड्स. इट इज अ पोटॅशियम क्लोराईड्स. तर अशा प्रकारे दोन स्टेपमध्ये आपण काय करू शकतो? जे टोलिन आहे त्या टोलिनचं रूपांतर बेंझोइक ॲसिडमध्ये आपण करू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ केमिनोफोर. काय मिळतं पहिल्या स्टेपमध्ये? पोटॅशियम बेंझोइट मिळतं. आणि सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे? जे पोटॅशियम बेंझोइट आहे त्याला काय करायचं? हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. म्हणजेच काय मिळतं तुम्हाला? बेंझोइक ॲसिड तुम्हाला मिळतं. तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा. पुढचे अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊया. यामध्ये तर काय नाव आहे कंपाऊंड्स? या कंपाऊंडचं नाव आहे क्युमिन. काय म्हणायचं ना? क्युमिन. आणि याचा अजून एक कॉमन नेम आहे आयसो प्रोपाईल बेंजिन्स. काय नाव आहे? आयसो प्रोपाईल बेंजिन हे त्याचं कॉमन नेम आहे आणि कमर्शियल नेम काय आहे? क्युमिन्स. तर याचं काय करायचं? ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला. ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ केमिनोफोर्स. केमिनोफोर्स आणि हीट करायचं आहे. सेम रिॲक्शन आहे मगाशी जसं आपण रिॲक्शन केलेलं आहे तसंच आहे. तीन ऑक्सिजन आहे, त्यापैकी दोन ऑक्सिजन यामधले आणि यामधला एक के हा जो ग्रुप आहे तो काय करतो? या टोटल ग्रुप जो आहे त्याला रिप्लेस करतो. हां, हे सगळं रिमूव्ह होतं आणि त्या ठिकाणी हे येतं. म्हणजेच काय अटॅच होतं नीट बघा व्यवस्थित यामध्ये. तर या ठिकाणी काय येतं? हा कार्बन आहे, हा कार्बन आणि त्याला कोण अटॅच होतं रे? सी डबल बॉन्ड ओ के हा रिमूव्ह होतं. प्लस काय रिमूव्ह होतं बघा आता या ठिकाणी? किती मिथाईल ग्रुप आहेत? दोन मिथाईल ग्रुप यामध्ये आहेत, दोन मिथाईल ग्रुप. ओके, अजून काय शिल्लक आहे? ऑक्सिजन किती शिल्लक आहे? दोन ऑक्सिजन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत? दोन. म्हणजे काय मिळतं रे? मिथाईल अल्कोहोलचे दोन मॉलिक्युल या ठिकाणी मिळतात. मिथाईल अल्कोहोल्स. इज नाव लिहा या ठिकाणी. इट इज अ पोटॅशियम्स, पोटॅशियम बेंझोएट्स, पोटॅशियम बेंझोएट्स आणि हा कोण आहे? इट इज अ मिथाईल अल्कोहोल्स. काय नाव आहे? मिथाईल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, तर ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? तो घ्यायचा आहे तसा आणि काय करायचं? सेम मगाशी जसं केलं आपण काय केलं? एस सी एल बरोबर काय करायचं आहे? मिक्स करायचं आहे आणि हिट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. काय होतं सेम यामध्ये? हा जो सी एल आहे तो या ठिकाणी रिमूव्ह होतो आणि इकडेच काय रिमूव्ह होतो? के, म्हणजे के सी एल रिमूव्ह होतो आणि जो एच आहे तो या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा? बेंझोइक ॲसिड्स प्लस काय रिमूव्ह होतं रे? के सी एल्स. तर इट इज अ बेंझोइक ॲसिड्स, बेंझोइक ॲसिड्स आणि इट इज अ पोटॅशियम क्लोराईड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? जे क्युमिन असेल किंवा जे टोलिन असेल त्यांचं आपण बेंझोइक ॲसिडमध्ये कन्वर्शन करू शकतो दोन स्टेपमध्ये. तर ही रिॲक्शन आहे, नोट डाऊन करा. पुढची अजून एक रिॲक्शन आपण डिस्कस करूया. ओके, तर पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया यामध्ये फ्रॉम अल्किन्स. ओके, इट इज ऑल्सो व्हेरी सिम्पल रिॲक्शन्स. खूप सिम्पल रिॲक्शन आहे सुद्धा, ते पण आपण डिस्कस करूया. फ्रॉम अल्किन्स. ओके, तर बघू एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊया. यामध्ये काय करायचं आहे? जे अल्किन आहे त्या अल्किनचं रूपांतर करायचं आहे कशामध्ये? कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये करायचं आहे. ओके,
तर काही एग्जांपल डिस्कस करूया. काय नाव आहे कंपाऊंडचं तरी कोणाला सांगता येईल का? काय नाव आहे कंपाऊंडचं? तर हा कोण आहे फिनाइल्स आणि हा कोण आहे इथेन. तर हे नाव आहे फिनाइल इथेन या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला. ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ केमिनोफोर्स, केमिनोफोर अँड डायल्यूट H2SO4. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हे केमिनोफोर कोण आहे? या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि हे नेसेंट ऑक्सिजन मिळतात आपल्याला. कोण प्रोव्हाइड करतं? केमिनोफोर ऑक्सिडायझिंग एजंट प्रोव्हाइड करतं. तर काय होतं या ठिकाणी बघा, सिंपल आहे. आणि याबरोबर आपल्याला काय करायचं आहे? हीट पण करायचं आहे. लक्ष द्या. तर काय होतं या ठिकाणी? हा कंपाऊंड इथून ब्रेक होतोय आणि चार ऑक्सिजन आहेत, त्यातले दोन ऑक्सिजन हे ते ॲड होतात या बाजूला. म्हणजेच काय मिळतं बघा, COH, इट इज अ बेन्झोइक ॲसिड्स. काय मिळतं? बेन्झोइक ॲसिड मिळतं. प्लस काय मिळतं रे? आता काय काय शिल्लक आहे बघा, हा कार्बन आहे, हा हायड्रोजन आहे आणि किती ऑक्सिजन आहेत रे? दोन ऑक्सिजन शिल्लक आहेत. म्हणजे हा कार्बन मोनॉक्साईड आणि हा वॉटर आपल्याला मिळतं. कार्बन मोनॉक्साईड प्लस H2. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे फिनाइल इथिन आहे त्यापासून आपण काय तयार करू शकतो? बेन्झोइक ॲसिड तयार करू शकतो. आता हा जो फिनाइल इथिन आहे आपण असं पण लिहू शकतो बघा, याप्रमाणे C6H5CH CH2. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, इट इज ऑल्सो फिनाइल इथिन आणि हा पण फिनाइल इथिन आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा. ठीक आहे, तर यामध्ये अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. ओके, तर हा कंपाऊंड आहे. काय नाव आहे कंपाऊंडचं? इट इज अ सायक्लोहेक्झिन्स. काय नाव आहे? सायक्लोहेक्झिन या कंपाऊंडचं नाव आहे. तर याचं पण ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ केमिनोफोर अँड डायल्यूट H2SO4. तर सेम रिॲक्शन आहे. काय होतं या ठिकाणी? हा जो कंपाऊंड आहे इथून ब्रेक होतो, दोन ऑक्सिजन या ठिकाणी येतात, दोन ऑक्सिजन या कार्बनला. कंपाऊंड हा सेंटरमधून ब्रेक होतो, चार ऑक्सिजन आहे टोटल, दोन ऑक्सिजन या कार्बनला ॲड होतात आणि दोन ऑक्सिजन या कार्बनजवळ जातात. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, C डबल बॉन्ड OH. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. याचं नाव आहे ॲडिपिक ॲसिड्स. काय म्हणायचं? ॲडिपिक ॲसिड्स. ॲक्च्युली ही रिॲक्शन आपण थोडं अजून बघूया, थोडं सिम्पल करूया अजून, और वेगळ्या प्रकारे सोडवू शकतो आपण. तर हा सायक्लोहेक्झिन मी असं पण लिहू शकतो बघा, बरं, CH2, 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 CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड्स. ओके, तर हा कंपाऊंड याप्रमाणेच आहे, हाच आहे तो कंपाऊंड्स. हां, इथं डबल बॉन्ड आहे या कार्बनजवळ, याप्रमाणे लिहिलेला आहे. म्हणजे स्ट्रक्चर थोडं आपण याप्रमाणे करू, म्हणजे अजून जास्त समजेल तुम्हाला. प्लस याचं काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. चार ऑक्सिजन आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? केमिनोफोर किंवा कोण आहे? डायल्यूट H2SO4 आहे. सेम रिॲक्शन आहे. काय होतं या ठिकाणी? हा इथून ब्रेक होतो आहे आणि चार ऑक्सिजन आहेत, दोन ऑक्सिजन या ठिकाणी ॲड होतात या कार्बनजवळ आणि दोन ऑक्सिजन या कार्बनजवळ ॲड होतात. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, CH2, 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 याप्रमाणे C डबल बॉन्ड OH. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. ठीक आहे, तर या कंपाऊंडचं नाव आहे ॲडिपिक ॲसिड्स. म्हणजे ही रिॲक्शन तुम्ही या पद्धतीनं अजून जास्त समजेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे अल्किन आहे, ॲरोमॅटिक अल्किन्स, त्याचं रूपांतर आपण कार्बोक्झिलिक ॲसिड करू शकतो. इट इज ॲरोमॅटिक अल्किन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं, जे मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत कार्बोक्झिलिक ॲसिडचे, ते काही डिस्कस केलेले आहेत.
राहिलेला जो पार्ट आहे आपण तो पुढच्या लेक्चरला घेऊया. तर हे नोट डाऊन करा.